शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. आजच्या निकालाकडे बघितल्यानंतर मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे असे दिसत आहे. चेरपुरी ग्रामपंचायतीमध्ये धक्कादायक निकाल लागले असून शिवसेनेचे विठ्ठल भिरे यांचा दारुण पराभव झालाय. तर अटीतटीच्या लढतीत पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज जुकरे यांचा देखील पराभव झालेला आहे. माझ्या या विजयाबद्दल सांगायचं झालं तर हा विजय हा माझा एकट्याचा नसून पूर्ण चेरपुली ग्रामपंचायत मध्ये राहणारी जनता जी यांच्या 20 ते 25 वर्षाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली होती हा पूर्णतः त्यांचा विजय आहे. तसंच बघता या विजयासाठी मला जे सहकार्य केले ते माझे भाऊ तसेच मित्र आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सगळ्यांनी मदत केली त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि पुढील कामकाज करायचं झालं तर मला शून्यापासून निर्मिती करायची म्हणजे डाऊन लेवल पासून तर वरपर्यंत सर्व जी रखडलेली काम आहे ती 100% आम्ही पूर्ण करू. शिवसेना हम तुम्हारे साथ हे महाराष्ट्र हा विजय माझा नसून सर्व मतदार बंधू भगिनींचा आहे. याच्या पुढे मी तुमचे जे आश्वासन दिले हे काम पूर्ण करण्याचा मी सर्वे प्रयत्न करेन. धन्यवाद. मतदारांनी जो माझा विश्वास मला निवडून दिला त्या विश्वासाला मी आळा लावून देणार नाही आणि सर्वांनीची जी अपेक्षा आहे त्याला मी पूर्णपणे माझा सहभाग राहील. आणि आज हा विजय जो आहे तो एकटा किरण गोरेचा नसून पूर्ण वॉर्ड क्रमांक 4 मधल्या मतदारांचा आहे व 5 मधल्या देखील मतदारांचा आहे. जय महाराष्ट्र. आज हा 4 नंबर वार्ड चेपुरी गाव आणि त्याचा परिसर जे मतदार आहे खरोखरच विश्वास त्या किरण गोरेवर टाकला आणि पुणे शिवसैनिकावर टाकला खरोखर त्या मतदाराचं अभिनंदन. तसंच 5 नंबरमध्ये आमची 1-2 निवडून आले नाही चिठ्ठीवर निघाली त्यांची परंतु त्या बाबणे गावातील आणि बाबणे गावाच्या परिसराचे मतदाराचं अभिनंदन करतो खरोखर जे आमच्या उमेदवारावर विश्वास टाकला आहे. आणि एक आमची बिनविरोध शंकर भेरे यांची सून आलेली आहे परंतु आज ह्या खरोखरच 4 नंबर वार्डमध्ये एकदम चुरशीची लढत होती. जेव्हा आम्ही नेते गणाई मीटिंग घेतली होती त्या मीटिंगमध्ये ठरलं गेलं तर मैत्रीण लढत लढवा परंतु कोणीही तिथं प्रचाराला जायचं नाही. किरणच्या मागे गजानन गोरे जावा आणि धीरजच्या मागे पाठोबरोबर जावा परंतु ते ठरले असताना ह्या लोकांनी मानलं नाही. त्याच्या मागे पाठोबरोबरा आणि मारुती धीडे साहेब आणि आकाश सावंत आणि शिवा सावंत हे चौघे तिथं ठाप आणून आणि आमच्या आमच्या सीट कशी माझी सीट कशी पडणार याच्यावर त्यांचा लक्ष होता परंतु विजय हा सच्चाचा असो विजय झालाय. मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो का त्याही आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला माझ्या मुलाला आणि दोन माझे उमेदवार आणि शंकर पाटलाची बिनविरोध सीट दिली आणि आमचे दोन्ही सीट चेरपुली गावात बिनविरोध झालेले आहेत. आणि 3 नंबर वार्डच्या त्याही शिवसेनाच्याच आहेत ह्या म्हणून आम्ही सर्व मतदारांचा ह्या ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये खरोखर सर्व मतदारांनी काळा पलट केलेले खरोखर काम करण्याची जेव्हा आमच्यामध्ये धमक आहे आम्ही त्या काम ग्रामपंचायतमध्ये चांगले आमचे उमेदवार विकास करतील
सर्वांचा विकास करते, सगळ्या वाडाचा विकास करते, याच्यामध्ये भेदभाव ठेवणार नाही एवढं बोलतो मी सांगतो। जय हिंद जय महाराज। दोघांमध्ये जुनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आय काँग्रेसच्या पॅनलचा विजय झालाय, तर दहिवली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व भाजपने आघाडी करून शिवसेनेला पराभूत केले। चला तर मग पाहूया लोखींचा हा ग्राउंड रिपोर्ट। ग्राम पंचायत चिरपोली प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जमाती स्त्री राखीवसाठी दोन उमेदवारांना सारखी मते पडली होती। फराड सोनीप्रती 187, मुस्कर ज्योती बाळाराम 187। राम भोईरेचं काम होतं, तरी पण लोकांची कामं ही करत राहिलेली होती। चेरपोली ग्राम पंचायत प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्व साईनगर मतदारांचे सर्व साईनगर, साशेनगर आणि दोडीपाडा या मतदारांच्या प्रथम मी सर्वांचे आभार मानतो का त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं। दुसरी गोष्ट, या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचा भर नसताना सुद्धा आपण लोकांच्या संपर्कात काम करत होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या माध्यमातून आपण बरीचशी कामांची निधी आणली आणि वार्डमध्ये आपण कामं केली, पण ती जनतेपर्यंत पोहोचली, जनतेला माहीत होतं काही कामं पाल्यावरच्या मात्रेच्या निधीतून कामं केली आणि त्यामुळे हा विजय मला साकारता आला। धन्यवाद। कल्याणी ग्राम पंचायतीमधून वॉर्ड क्रमांक 3 मधील विनायक साबळे आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगता? प्रथम सर्व जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरवून आज मला या ठिकाणी या जनतेने निवडून दिले। प्रथमतः सर्व जनतेचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो। या वर्ष आमच्या गावासाठी, कल्याणी ग्रामपंचायतीसाठी, विभागासाठी किंवा तालुक्यात जो काम करतो आणि जी काही गावासाठी विकास कामं केली, परंतु ही विकास कामं करत असताना सर्वसामान्य जनता माझ्यासोबत होती, परंतु माझ्या हितचिंतक म्हणजे माझे भाऊबंध हे माझ्यासोबत कधीच नव्हते आणि त्याला माझ्या विकास कामाची ॲलर्जी होती आणि त्यामुळे माझा एक वेळा 20-30 मतांनी पराभव झाला। परंतु यावेळेस जनतेने ठरवले, आमच्या गावाने ठरवलं फक्त विकासाला मत, आणि ते विकासाला मत देऊन मला या ठिकाणी निवडून दिलं। खरोखर या विकासासाठी त्यांनी मत दिलं आहे, मी गावचा परिपूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो।